त्या तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। आता आपल्याला प्रत्यक्ष कृती करून टेलिग्राम ॲप सर्वांनी जी ज्याप्रमाणे मी कृती करतो आहे त्याप्रमाणे कृती करून आपल्या मोबाईलमध्ये हे करायचं आहे। अजून नजीकच्या काही दिवसांमध्ये जेव्हा पालक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती टाकली जाईल त्यांना सुद्धा आपल्याला टेलिग्राम ॲप डाउनलोड करायला सांगायचं आहे। बघा या ठिकाणी टेलिग्राम ॲप्स इन्स्टॉल होत आहेत। त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया। तर मित्रांनो, टेलिग्राम ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर बघा आपण ओपन करूया। ओपन केल्यानंतर स्टार्ट मेसेंजिंगवरती जाऊया। टेलिग्राम आपल्याला आपला मोबाईल नंबर कन्फर्म करण्यास सांगतो। आपला देश भारत, भारताचा कोड +91 आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे। आणि तो प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला ओके बटन दाबायचं आहे। काही परमिशन्स तो मागतो, तो आपल्याला अलाव करायचे आहेत। बघा त्यानंतर पुढे एक एंटर कोड टेलिग्रामकडून ॲटोमॅटिक 13076 हा या ठिकाणी आला होता। बघा या ठिकाणी टेलिग्राम ॲप्स कंटिन्यू झालेले आहे। आपण या ठिकाणी आपल्याला जे हवं ते तंत्रसेतू बघा नाशिक जिल्हा परिषदेचा या ठिकाणी हेल्पलाईन आणि महत्त्वाचं म्हणजे लोगो बघून आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। बघा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रीस्टार्ट, सुरुवातीला पहिल्या वेळेला केल्यानंतर स्टार्टचं बटन येतं, परंतु माझ्याकडून याच्या आधी पूर्वी झाले असल्यामुळे या ठिकाणी रीस्टार्टचं बटन आलेलं आहे। बघा स्टार्ट झाल्यानंतर बघा अतिशय छान पद्धतीचा असा इंटरफेस आलेला आहे। आता त्यांनी म्हटलेलं आहे तुमची भूमिका कोणती। आता इथं आपली भूमिका शिक्षक म्हणून आहे, पालक त्यांची भूमिका पालक म्हणून करतील, विद्यार्थी करतील, आपले अन्य अधिकारी वर्ग अन्यचा निवड करतील, तर आपण शिक्षकाची भूमिका या ठिकाणी घेऊया। शिक्षकाची भूमिका घेतल्यानंतर या हेल्पलाईनचा उपयोग तुम्ही कोणत्या भूमिकेत कराल शिक्षक म्हटल्यानंतर पुढे जाऊया। पुढे गेल्यानंतर बघा आपला फोन नंबर टाईप करा। या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करतो, तो मोबाईलला ते उपयुक्त अशी माहिती पाठवतील। बघा आता त्या ठिकाणी पुढचा ऑप्शन आलेला आहे ब्लॉक निवडा। आपण आपला बागलाण हा ब्लॉक निवडूया। बघा किती सुंदर पद्धतीने आणि तत्काळ अशा पद्धतीने माहिती तयार होते आहे। इयत्ता निवडलेली विचारलेली आहे। आता काही शिक्षक दोन वर्गांना शिकवत असतील, त्यांनी दोन्ही वर्गांना या ठिकाणी क्लिक करायचं आहे। माझ्याकडे इयत्ता पहिलीचा वर्ग आहे, मी पहिली निवडतो। बघा पहिली निवडल्यानंतर आता पुढे एकापेक्षा जास्त पण म्हणू शकतो, पण माझ्याकडे फक्त पहिली आहे। पुढचं बटन दाबतो, त्याच्यानंतर बघा शिकवण्याचं माध्यम या ठिकाणी विचारत आहे। आमच्या शाळेचं माध्यम आहे तर सेमी इंग्लिश, माझ्याकडे जो वर्ग आहे तो सेमीचा या वर्षी असल्यामुळे मी सेमी इंग्लिश माध्यम निवडतो आहे। आणि पुढे गेल्यानंतर बघा पुढचं बटन या ठिकाणी मी पुढे सरकतो आहे। तर बघा या ठिकाणी आपण ज्या विभागात काम करतो तो विभाग या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे। तर ते केल्यानंतर बघा या ठिकाणी शैक्षणिक दिनदर्शिका, ज्ञानकोश, आपली गरज, प्रोफाईल, नियमाटी, भाषा, रेट आणि शेअर करा, म्हणजे यामध्ये आपल्याला उपयुक्त अशी माहिती। आता याच्या पुढे मला उद्या किंवा परवापासून त्यांची माहिती येण्यासाठी सुरुवात होईल। काही तक्रार असेल तर आपण या ठिकाणी करू शकतो। ज्ञानकोशमध्ये सुद्धा या ठिकाणी बघा ज्ञानकोशचा सुद्धा आपण या ठिकाणी फॉर्म भरून त्या ठिकाणी आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची सहयोग आपण देऊ शकतो। सद्यस्थितीला आपण ही सर्व माहिती फीड करून टाकायची आहे आणि अशा पद्धतीने आपण नाशिक जिल्हा परिषदेचं तंत्रसेतू, नाशिक शिक्षक हेल्पलाईन
याचं आपण या ठिकाणी टेलिग्रामवरून आपल्याला सुरुवात करायची आहे। बघा या ठिकाणी मी इंग्रजी माध्यम इंग्रजी भाषा घेतली होती, आता या ठिकाणी त्यांनी गो बॅक सांगितलेलं आहे। तर तुम्हाला मी या ठिकाणी हे बघा माझी भाषा या ठिकाणी बघा मी भाषा निवडल्यामुळे त्यांनी भाषा इथून पुढे माझी इंग्रजी झालेली आहे। तर आपणही आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीची कृती करून वरील कारवाई करायची आहे। धन्यवाद। ट्रिक्स मिक्स रिमिक्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा।